कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड शहरात नगर परिषद, उपजिल्हा रुग्णालय व धन्वंतरी डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी या अभियानाची सुरुवात सोमवार रोजी राज्याचे ग्रामविकास तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सूचनेनुसार सिल्लोड शहरामध्ये नगर परिषद, उपजिल्हा रुग्णालय व धन्वंतरी डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी या अभियानाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे। या अभियानाअंतर्गत कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने डॉक्टर व त्यांचे सहकारी घरोघरी जाऊन नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग करीत आहेत। अशा प्रकारचं अभियान राबविण्यात सिल्लोड नगरपालिका ही राज्यात पहिली नगरपालिका ठरली आहे। दिवसभरामध्ये जवळपास 5,000 नागरिक तसेच नगर परिषदेचे 300 कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांची थर्मल स्क्रीनिंग व आरोग्य तपासणी करण्यात आली। यापैकी किरकोळ आजार वगळता कोणत्याही नागरिकास ताप, सर्दी, खोकला यासारखं लक्षण आढळून आलं नसल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हर्षल सरदेसाई यांनी सांगितलं आहे। या अभियानामध्ये नगर परिषद सिल्लोड, उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड तसेच धन्वंतरी डॉक्टर असोसिएशन आशा वर्कर्स यांचं पथक तयार करण्यात आलं आहे। शहरातील एकूण 13 वार्डांमध्ये प्रत्येकी 2 असे 26 पथक नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत। ज्या रुग्णाला सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्यांना त्वरित औषधोपचार देऊन त्यांची नोंद घेण्यात येणार आहे। शहरातील प्रियदर्शिनी चौकामध्ये महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या अभियानाला सोमवार रोजी सुरुवात झाली। प्रारंभी नगर परिषद कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची या ठिकाणी तपासणी करण्यात आली। यावेळी नामदार अब्दुल सत्तार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया। सिल्लोड शहरामध्ये सर्व नगरपालिकेचे सफाई कामगार, सर्व कर्मचारी यांच्या निमित्ताने आज धन्वंतरी मेडिकल असोसिएशन सिल्लोड यांना मी मनापासून धन्यवाद देईल का त्यांनी आपला सर्व वेळ सर्व डॉक्टरांनी सिल्लोड शहरामध्ये मोफत सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस केला आणि त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे। मी डॉक्टरांचा यासाठी आभार मानल का शेवटी ही जी सामायिक आणि संकटाच्या काळामध्ये आपण जी मदत केली ती मदत कोणीही विसरू शकत नाही। त्याचबरोबर हे नियोजन करण्यासाठी जिल्हा उपरुग्णालय ते सर्व डॉक्टर, सिस्टर्स, नगरपालिका, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे डिप्टी कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, CO साहेब, BDO साहेब, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या सर्वांची एक महत्त्वाची भूमिका आहे। त्यामध्ये विशेषतः भोवरताई या रुग्ण कमिटीच्या सदस्य आहेत हाजी अजीबभाई, सर्व म्हणजे सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे, परंतु यामध्ये सर्वात मोठा रोल आहे पोलिसांचा। या शहरामध्ये पोलीस आणि त्यांचे प्रमुख या सर्वांनी मिळून या शहरामध्ये राहणारी 1,00,000 लोकांची वस्ती आहे। डॉक्टरांच्या संख्या पाहिली तर 32-33 डॉक्टर आहेत आतापर्यंत आलेले, अजून येणार आहेत आणि हे सर्व मिळवलं तर मला असं वाटतं की 4-5 दिवसामध्ये आपल्या या शहरामध्ये कोणीही बाधित नाही, कोणावरती इन्फेक्शन नाही, परंतु पुढच्या भविष्यामध्ये काही अडचणी येऊ नये यासाठी खरं म्हणजे आपण हा चेक करू लागलो। या चेक करण्याचा अर्थ कोणीही वेगळा करू नये का मग आपल्या गावामध्ये काही झालं का, आपल्या गावामध्ये काहीही झालेलं नाही, सर्व सुरक्षित आहे, भविष्यामध्येही तो सुरक्षित राहावं। आपल्या आजूबाजूचे जिल्हे, आपल्या आजूबाजूचे शहरं पाहिली तर निश्चित औरंगाबाद असल, मालेगाव असल, या साईडचं जालना असल, इकडे बुलढाणा असल, जळगाव असल किंवा बाजूच्या या जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय TV माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून जे काही बातम्या येतात त्या बातम्याची एकंदरीत आपण परिस्थिती बघितली तर कुठेतरी मनाला शंका कुशंका वाटते का भविष्यामध्ये आपल्याकडे ही काही होऊ नये, आपल्या या सिल्लोड सोयगावमध्ये काही होणे, आपल्या जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागात काही होणे, आपल्या मराठवाडा, महाराष्ट्र, देश या सर्वांची चिंता सर्वांनाच आहे। त्यामध्ये खारीचा वाटा आपण सर्व देऊ लागलं, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे
या विभागाचा आमदार या नात्याने आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो, त्यांना त्यांचे आभार मानतोय. यावेळी नगराध्यक्ष राजर्षी निकम, युवा नेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हर्षल सरदेसाई, तहसीलदार रामेश्वर गोरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, तालुका आरोग्य अधिकारी रेखा भंडारी, धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निलेश मिरकर यांच्यासह आरोग्य विभाग व धन्वंतरी मेडिकल डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड.